स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणारी कशी बनवतात सिंधी पुरी जलमंटात पकवान. पकवान आहे डीप फ्राय पुरी, जी असते कुरकुरीत, जिला खाऊ शकतो नाश्त्यामध्ये, चहा सोबत किंवा डाळ सोबत. तर बघूया काय सामग्री लागणार आहेत पकवान बनवण्यासाठी. इथे मी घेतलाय मैदा जो 1 कप आहे, 1/4 चमचा भरून ओवा किंवा कॅरम सीड्स, थोडस मीठ आणि कणिक मळण्यापुरतं तेल. तर कणिक मळण्यापासून सुरुवात करूया. तर आपण घेऊया मैदा. जर का तुम्हाला हे पौष्टिक हवं असेल तर घ्या 1/2 कप मैदा आणि 1/2 कप कणिक. पण आज आपण मैद्यापासून बनवणार आहोत, जी पारंपरिक पद्धत आहे. आता ऍड करूया ओवा आणि थोडस मीठ. आता हातांचा वापर करून सगळं नीट मिसळून घ्या. मीठ, मैदा आणि ओवा सप्रमाण आणि कणिक मळण्यापुरतं पाणी ऍड करूया. आता कणिक खूप जास्त पातळ किंवा जाड नसली पाहिजे. कणिक ऑलमोस्ट मळून तयार आहे. तुम्ही बघू शकता ही मऊ झालेली आहे. आपण ऍड करूया फक्त थोडस तेल ह्याच्यावरती. आणि मी याला सेट होऊन देते अंदाजे 15 ते 20 मिनिटं आणि मग आपण ह्याच्या पुऱ्या बनवूया. आपली कणिक 15 ते 20 मिनिटांपर्यंत सेट झालेली आहे. आणि आता मी काय करते, ह्याच्यातनं छोटे गोळे बनवून घेते, मोठ्या लखोटी इतके गोळे. थोडीशी बनवून घेऊया. आता तुम्ही पुरीची साईज ठेवू शकता तुम्हाला जेवढी मोठी किंवा छोटी हवी असेल. पण सिंधी घरांमध्ये बनणाऱ्या एव्हरेज पुरीची साईज 4 ते 6 इंच मोठी असते. पुऱ्या लाटून घेण्यापूर्वी मी माझी कढाई गरम करून घेते, ज्याच्यात तेल आहे, ज्याच्यात डीप फ्राय करणार आहोत पुरी. आता याचे 2 मार्ग आहेत, तुम्हाला कसं लाटायला जमतं त्याप्रकारे. आपण ऍड करूया फक्त थोडस तेल रोलिंग बोर्ड वरती आणि तुमच्या लाटण्यावर सुद्धा. पुरी ठेवा. आणि मग फोर्कचा वापर करून भोक पाडून घ्या. कारण ही पारंपरिक पुरी सारखी फुगली नाही पाहिजे, ही कुरकुरीत असली पाहिजे. आणि आता एकदा तेल नीट गरम झालं, मध्यम आचेवरती की आपण अलगद सोडूया ह्याला तेलामध्ये. पलटून घेऊया. आणि आपण याला शिजवूया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. याला बघा, ह्या अशा असल्या पाहिजे, खूप जास्त फुगल्या नाही पाहिजे आणि ह्या थोड्या कुरकुरीत असल्या पाहिजे. ही बाजू ब्राऊन झालीय. आता मी दुसरी बाजू सुद्धा ब्राऊन होऊन देते. हे झालेलं आहे. आणि आता आपण काय करूया, पॅन बनना बाहेर काढूया आणि याला काढून घेऊया टिश्यू पेपरवरती, ज्याने जास्तीचं तेल शोषलं जाईल. आपल्या पुऱ्या आता तयार आहेत. यांना म्हणतात पकवान. आणि जसं तुम्ही बघू शकतात या थोड्या कुरकुरीत आहेत. आपण काय करूया, यांना प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि ही डाळ आहे जी आपण बनवली आहे, हे असं सर्व्ह केलं जातं सिंधी घरांमध्ये. तर आपण काय करूया की डाळ घेऊया आणि त्यांना पुरीच्या वरती असं ठेवूया. ऍड करूया थोडासा किसलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, थोडी आमचूर पावडर, पसरूया लाल मिरची पावडर आणि थोडीशी गोड चिंचेची चटणी. हे अशा प्रकारे सर्व्ह केलं जातं सिंधी घरांमध्ये. मला ठाऊक की तुम्हाला हे नक्कीच आवडेल.